गोपनीयतेची गांभीर्याची शपथ घेतलेली असते आणि मंत्री राज्याच्या हिताचं काम करत असतो, पण माझ्या हातामध्ये गेल्या सरकारच्या काळातील एमआयडीसीच्या कारभाराची काही माहिती माझ्या हातात आहे आणि काय स्थिती आहे, स्थिती काय आहे, एमआयडीसीचा हा नियम आहे की एमआयडीसीची कुठलीही जागा जी इंडस्ट्रीयल पर्पज करता मूलतः राखीव असते ती थेट रहिवासी क्षेत्रामध्ये परावर्तित करता येत नाही, इंडस्ट्रीयलची आधी तुम्हाला कमर्शियल करावी लागते आणि मग त्याची आवश्यकता असेल तर रेसिडेन्शियल करावी लागते। पण अध्यक्ष महोदय, अडीच वर्षाच्या कालखंडात एमआयडीसी महाराष्ट्रातली किती जागा, आकडे एवढे गंभीर आहेत, 4,14,000 स्क्वेअर मीटर एवढी जागा एमआयडीसीची जी औद्योगिक कारणाकरता राखीव होती ती जागा त्या ठिकाणी थेट बेकायदेशीर पद्धतीने रहिवासी वापराकरता एमआयडीसीने त्या ठिकाणी परावर्तित केली। माननीय अध्यक्ष महोदय, आपण मला असं वाटतं की एवढं बोलल्यानंतर किमान एक मिनिट माझा ऐकाल। आपण बोला। आपण प्रत्येक वेळी आम्हाला सांगत असताना की हे सभागृह नियमाने चाललं पाहिजे, मी नियमाने चालवी, नियमाने सातत्याने उल्लेख करत असता, सर्वसाधारणपणे असा सभागृहामध्ये एखादा कोण सदस्य वक्तव्य करत असेल आणि त्याच्या वक्तव्याबद्दल जर हरकतीचा मुद्दा उपस्थित केला तर पहिल्यांदा हरकतीचा मुद्दा मांडायला संधी दिली जाते। तो हरकतीचा मुद्दा व्हॅलिड असेल तुम्ही मान्य करा, तो इनव्हॅलिड असेल तर तुम्ही फेटाळून लावा, पण हरकतीचा मुद्दाच उपस्थित करायला संधी आपण देत नाही अध्यक्ष महोदय, हे काही योग्य नाही। एक माझा हरकतीचा मुद्दा हा आहे की मुळामध्ये 293 प्रस्तावाची ही चर्चा अंतिम टप्प्यात आली होती, आपण सदन सन्मान्य सदस्य नानाभाऊ पटोलेंना बोलायला दिलं, त्याच्यानंतर नितीनजी राऊत हातवर करत होते, अजून आपण प्रस्ताव पूर्ण केलेला नाही। एक प्रस्ताव पूर्ण झाला, बरं झाला, सन्मान्य सदस्य ठीक आहे, त्यांचा हरकतीचा मुद्दा आहे घेऊ द्या, त्यांना हरकतीचा मुद्दा आहे ठीक आहे, त्या प्रस्तावावर सरकारने विचार केला असं म्हटलं की तो विषय संपतो, झाला। माझा पुन्हा हरकतीचा मुद्दा असा आहे की सन्मान्य सदस्यांना आपण जे बोलायला दिलं ते कुठल्या नियमानुसार बोलायला दिलं अध्यक्ष महोदय, ठीक आहे, नियमामध्ये त्यांना बोलायला, सभागृहासमोर तो विषय नाही, सभागृहासमोर आता त्या विषयाची चर्चा नाही, अशा वेळेला कधीही कुणी उठायचं, परवाच्या दिवशी पार्लमेंटमध्ये एक चर्चा झाली, सदस्य उठले त्याच्यावर बसा, तुम्ही बसा, सदस्य बसा, काय चाललंय काय, तुम्ही बसा, मला अध्यक्ष महोदय आपल्या कारकिर्दीला, मी आज सांगतो तुम्हाला तुमच्या कारकिर्दीला हे लोक डाग लावणार आहे, बसा, मी तुम्हाला आज सावध करतो, बसा बसा बसा, संख्या बळावर खाली बसा त्यांनी हरकतीचा मुद्दा घेतला आहे, मला रुलिंग देऊ दे, आपण खाली बसा, आपण खाली बसा। सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी आताच इकडे हरकतीचा मुद्दा सभागृहासमोर मांडला आहे, खाली बसा, आपण खाली बसा, खाली बसा। सकाळपासून किमान 12 सदस्यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडलं, त्यात सत्तारूढ पक्षाचे सदस्य होते, विरोधी पक्षाचेही सदस्य होते। आता सन्मान्य सदस्य अतुल भाटकरजींनी पण त्यांना काही इन्फॉर्मेशन माहिती सभागृहासमोर मांडायची होती, जसं सकाळपासून 12 सदस्यांना मी संधी दिली तशीच त्यांनाही मी आता संधी दिली, त्यामुळे
चेयर वरती आरोप करणं मला वाटतं योग्य नाहीये।